विदर्भ तेली महासंघ के बैनर के तले विभिन्न 12 संगठनों ने महाविकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार प्रतिभा धानोरकर और डॉक्टर नामदेव किसान को अपना समर्थन राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार की उपस्थिति में घोषित किया है। इस वक्त वडेट्टीवार ने ओबीसी के हक के लिए लड़ने की बात की है। ओबीसी और तेली समाज की बहुत सी समस्या है, आरक्षण, सामाजिक विकास जैसी कई समस्या है, इस और मौजूदा सरकार ध्यान नहीं दे रही है। केंद्र में राहुल गांधी लड़ रहे हैं, राज्य में हम लड़ते आ रहे हैं, यह कहना है राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार का। उन्होंने कहा है कि कांग्रेस पार्टी ओबीसी को न्याय देने के लिए लड़ाई करेगा। सर्वप्रथम विदर्भ दलित समाजाचा सर्व संघटनांचा मी आभार व्यक्त करतो आणि या पूर्ण दलित समाज संघटनेनी जवळपास 12 संघटनेनी आमचे उमेदवार इंडिया आघाडीचे नामदराव किसान यांना जो पाठिंबा दिलाय, प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलाय, त्याबद्दल मनापासून आम्ही त्यांचे ऋणी आहोत। खरं तर ओबीसीच्या हक्काची लढाई राहुल गांधींनी सुरू केली, आम्ही राज्यात लढतो आहोत। ओबीसीचे विविध प्रश्न या राज्यामध्ये आहेत, देशात आहेत आणि भाजपा सरकार ओबीसीच्या संदर्भात त्यांच्या प्रश्नासंदर्भात मोदी सरकारची अनास्था आहे। प्रचंड अन्याय ओबीसी समाजावर होतो आहे हे ओळखूनच ओबीसी म्हणून तेली समाजांनी जो पाठिंबा दिला तो नक्कीच या दोनही उमेदवारांना विजयी करण्यामध्ये सिंहाचा वाटा या समाजाचा असणार आहे। वही मौजूद नामदेव किसान ने इस समर्थन के लिए तेली समाज के अध्यक्ष का आभार व्यक्त किया है। विदर्भ तेली समाज ने आपल्या महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभेच्या मला पाठिंबा दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने तेली समाज राहतो, त्यांचा पाठिंबा आम्हाला मिळाला तर आमचा विजय कोणीही थांबवू शकत नाही आणि त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो। त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल ओबीसीसाठी जे ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसीला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस हे कटिबद्ध आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आणि या 5 गॅरंटी काँग्रेसने दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसीची जातनी आहे जनगणना करण्यासंदर्भामध्ये आणि त्यांना जनसंख्येनुसार आरक्षण देण्यासाठी 50% या मर्यादा जी आरक्षणावर टाकलेली आहे ती हटविण्यासाठी यासाठी कटिबद्ध आहे आणि आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही दिलेलं आहे। इस वक्त तेली समाज के अध्यक्ष मौजूद थे जिन्होंने विदर्भ तेली समाज के अध्यक्ष का समर्थन कांग्रेस को घोषित किया है। तेली समाज हा ओबीसी मध्ये येतो आणि ओबीसी समाजावर सतत भाजपाने अन्याय केलेला आहे, त्यामुळे विदर्भ तेली समाज महासंघ यांनी काँग्रेसचे चंद्रपूरचे उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोली चिमूरचे उमेदवार डॉक्टर किसान साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। मी केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून हा पाठिंबा जाहीर करीत आहे। माझ्यासोबत विविध संघटनेनी अशा 12 संघटनेनी चंद्रपूर जिल्ह्यातील किसान साहेब आणि धानोरकर मॅडम यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। गडचिरोली से नामदेव किसान और चंद्रपूर से प्रतिभा धानोरकर मैदान में है। इन दोनों की जीत में कितना हिस्सा ओबीसी तेली समाज का होता है नतीजे घोषित होने के बाद ही पता चलेगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश जुंकलवार की रिपोर्ट।